दरवर्षी एक जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि शौर्य स्मृती दिन म्हणून ओळखला जातो या दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनं भीमा कोरेगाव विजय स्मृतीस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम बिंदू चौकामध्ये झाला या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांना वीर शिदनाक शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव इथं ब्रिटिश विरुद्ध दुसरे बाजीराव पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली या लढाईच्या स्मृती भीमा कोरेगाव विजय स्मृती स्तंभाला अभिवादन करून जागवल्या जातात आज भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं दोनशे सहावं वर्ष आहे त्याचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनं भीमा कोरेगाव विजय स्मृती स्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम बिंदू चौकात झाला त्या ऐतिहासिक लढ्यातील एक योद्धा शिदनाक यांचे वंश सुभाष इनामदार यांच्या उपस्थितीत विजयी स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यात आलं तर समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांनी भीमा कोरेगाव ऐतिहासिक युद्धाची माहिती दिली याच कार्यक्रमात कांबळे यांना वीर शिदनाक शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दरम्यान राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं केशराव भोसले नाट्यगृहात रणांगण अठराशे अठरा या नाटकाचे लेखक दिग्दर्शक अनंत मांडुकलीकर प्रमुख कलाकार संभाजी कांबळे यांच्यासह तीस कलाकारांचा सत्कार प्राध्यापक सुभाष इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विपुल वाडीकर अर्जुन कांबळे सुखदेव बुद्धिहाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते